एवरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता वाजतात 8:15 आणि मी आली होती वरती जरा शोरूम आवरायला. खूप राडा पसारा झाला. रात्री कपडे आणले आणि तसेच ठेवले. अजिबात काय आवरलं नाही आहे. आणि लॉक पण परत कंटिन्यू करेल बोलले, पण करणं झालं नाही. तर चला तर मग खाली चालले शिवायला, आंघोळ घालायची, कपडे घ्यायला. वरती आले होते बॅग सगळ्या वरतीच आहेत. आणि खूप सुंदर वातावरण झालं आहे. थोडासा हलका हलका असा पाऊस येतो आहे आणि थंड थंड वाटतंय. तर चला खाली जाऊया, सगळे काय करतायत बघूया. ही पोरगी कशी चढली वरती? अगो काय स्वरा, पोरांची मजा. हा अजून काय, आता ही काय करती? पळली पळली, एक पोरगी पळली. हा आणले छान वाटले. काय करणार? अयो सायकल, हे आले सायकल वर आले. हा टाका टाका, बस ना आता किती वेळ. हा थांबो, तुझ्या हंगार मागे टाकलं. पळ पळ पळ, पकड पकड तिला, पकड. उलट नाही गोल पळ. शुभू तू पण खेळ आता. हा अरे जा जा, तो आधी एकदा खेळायची. तर ही आमच्या घरची बच्चे कंपनी आहे, मोठी आहे ती दीदी, ती तुम्हाला आधी माहिती आहे ना. त्यानंतर स्वरा आहे, नंतर शंभू आहे, त्याचं नाव श्रीतेश, शिवाय आणि जो फिरतो आहे तो बाबू आहे, त्याचं नाव आहे संस्कार. तर मोठ्या ताईंचे दोन मुलं, छोट्या ताईंचे दोन मुलं आणि माझा एक शिवाय, असे सगळे माझ्याकडे आले. त्याच्यामुळे पोरांसोबत खेळ खेळते आणि त्यांना एंगेज ठेवते, बाकी सगळे कामात आहेत. तर चला तर मग पोरांसोबत खेळ खेळूया आणि लहानपणीच्या आठवणी ताजा करूया. टाकलं टाकलं टाकलं, जा आता बाबू राज. हळूहळू सगळ्यांची ओळख करून देते. आज पहिलाच व्लॉग होता सासरचा, त्याच्यामुळे तुम्हाला जास्ती हे कोणी माहिती नसतील. तर येणाऱ्या व्लॉगमध्ये सगळे माहिती होईल. आणि ना ते माहेरून आले, त्याच्यामुळे माझाही मूड इतका छान नाही आहे. म्हणजे मला पण खूप बोर होतं आहे, उदास होते. त्याच्यामुळे मी जास्ती तुमच्याशी पण बोलले नाही आणि काही समजत पण नाही. आणि त्यात प्रियांका ताईला जायचं आहे नवीन घरी, तर त्या तर त्यांच्या त्यांच्या कामात आहेत. आणि म्हणून मुलांना सांभाळायची जबाबदारी माझ्यावर आहे. प्रत्येक जण कामात आहे, सो मीच फ्री होते. मम्मी बोलले मी मुलांना सांभाळते. तर हेच जगातलं सगळ्यात डिफिकल्ट काम असेल, मुलांना सांभाळणं. कारण नाही, इतके सगळे मुलं म्हणलं ते शांतच बसत नाही. ते एक झालं की एक एकाचं काही ना काही चालू असतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना कॉमन काही खेळ असेल तो खेळ देते आणि तो खेळायला लावते. त्यात पण हे इतके भांडणं करतात की बस. पण तरी पण तसं सांभाळायचं असतं. आणि त्यांना थोडंसं आमिष देते, शूटिंग चालू वगैरे, त्यांना ते थोडंसं शांततेत खेळतात. नाहीतर हे मुलं इतकं शांत बसणं शक्यच नाही आहे. तर इथे स्वरा आणि दीदीचं भांडणं चालू आहे, शंभू कसा पळतोय. आणि ना यांना खेळा घेणं देणं नसतं, यांना फक्त मस्ती करायची असती. तर तेच मस्ती चालू आहे. आणि शिवाय बिचारा शांत बसलाय, कारण त्याला हे सगळं अजून तरी नवीन आहे. तो अजून रुळला नाही इतका. उद्यापासून तोही फुल टू एन्जॉय करेल. ठेवलं हा, चला एक साईडला सगळे जा, इकडं नाही तर तिकडं. कुठल्या साईडला जाणार आहेत? सगळ्यांनी एक साथ उभं राहायचंय. हा हा, आणि तुम्ही ऐका, तुम्ही आहेत ते मळ आहे, ओके. आणि हे इकडे आहे ते तळ आहे, ओके. मग मी तळ्यात म्हणलं, तळ्यात मळ्यात म्हणलं की मळ्यात, मळ्यात म्हणलं तर मळ्यातच राहायचं. काय असेल ते आता मी इन्स्ट्रक्शन देईन त्याचं. आणि जे सगळ्यात शेवटी राहील हो, हे नाही तुम्ही आहेत ते मळ आहे ग, तुम्ही आहात ते मळ आहे, तळ आहे ग, तुम्ही आहात ते मळ आहे, मळा. हा तुम्ही मळ्यात उभा नाही, ते शेत असणार आणि हे पाणी असणार, तलाव असणार. ओके झालं, करायचं स्टार्ट. स्टार्ट हा सांगू. हा मळ्यात, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा तळ्यात, तळ्यात. आणि आम्ही काय खातोय? चाउमीन, कॉर्न पफ होय. तर आम्ही सगळे आता चाउमीन जरी खातोय, पोरांसोबत आम्ही पण छोटे झालो हो की नाही होत आहे. हा ताई मी आम्ही सगळे मस्त मस्त एन्जॉय करतो. या तुम्ही पण खायला फ्रेंड्स. तर आता असतात 6 आणि मी वरती आले होते रूम क्लीन करायला आणि थोडंसं फ्रेश व्हायला. सकाळपासून फ्रेश पण झालं नव्हतं.
आणि व्लॉग काय शूट करावं खरंच काय कळत नाही आहे इथे आल्यापासून. तर प्लीज तुमच्याकडे काय आयडियाज असतील तर नक्की आयडियाज द्या. तर चला तर मग खाली जायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकात बनणार आहे मुगाच्या डाळीची आमटी, खिचडी आणि भाकरी. तर सिम्पल भेट आहे आणि तो बनवायचा आहे. तर चला तर मग जाऊया खाली आणि कोणाचं काय काय चाललं आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि ना आम्ही कालच आलोत आणि उद्या घरी एक छोटीशी पूजा आहे. मी तुम्हाला माझ्या होम टूरमध्ये सांगितलं होतं आमचं एक नवीन घर लवकरच तयार होते तर त्याचीच पूजा आहे. तर ती सगळी तयारी चालू आहे आणि आज प्रियंकाताई त्या घरी शिफ्ट होणार आहेत तर त्यांनाही निरोप द्यायचा आहे. तर चला खाली जाऊया आणि काय बोलावं काय नाही खरंच काही सुचत नाही आणि काय शूट करावं हे पण कळत नाही आहे. आणि मस्त पाऊस येऊन गेला आहे तर असं पूर्ण वातावरण तयार झालं आहे. मस्त आभाळ आले आणि आता जाऊया खाली. मी आली किचनमध्ये आणि आता देते वरणाला फोडणी. तर मुगडाळीची आमटी बनवणार आहे, त्याला तुम्ही तिखट वरणही म्हणू शकता. तर तीच रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. आणि ना मी किचनमध्ये आणि आज माझ्याकडे भाज्या आहेत असं कंपल्शन नसतं कोणी करायचं काय, पण मी बोलले मी करते आज भाज्या. पण तरी पण एक भाजी करते, एक भाकरी चपाती जे असेल ते करते आणि असे आम्ही कामं वाटून घेतो तिघी असल्यानंतर. पण प्रियंकाताई तर आज आमच्यासोबत नाही आहेत कारण ते त्यांचं पॅकिंग वगैरे चालू आहे. तर मी भाज्या वगैरे करून घेते आणि नंतर कल्पनाताई भाकरी चपाती जे करायचे ते करतील. आणि चला तर मग याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते. खूप एकटं एकटं वाटतं आज किचनमध्ये कारण इथे कोणीच नाही आहे, सगळे कोणी कामात आहेत आपापल्या. आणि खरंच खूप बोर होतं आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी पण खूप जास्त इमोशनल झाला. तर सॉरी मला तुम्हाला इमोशनल करायचा अजिबात इरादा नव्हता, पण जे काही झालं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि ना खरंच खूप आठवण येत होती मम्मीची. आणि चला भाजी करूया. पहिल्यांदा मी टाकलं तेल, जिरे, त्यानंतर कांदा बारीक कट करून, कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत ही मुगाची डाळ आहे ती थोडीशी स्मॅश करून घेते. आणि सिंपल रेसिपी आहे पण ठीक आहे शेअर करते. त्यानंतर टाकला थोडासा कढीपत्ता आणि ना थोडी डाळ साईडला काढून ठेवते कारण याचं ना मीठ काय बोलतात सेपरेट वरण बनवायचे मुलांसाठी. तर इथं अद्रक लसूण खोबरं याची पेस्ट टाकली, सगळं मिक्स करायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. आणि जास्ती स्पायसी भाज्या लागतात घरात मोठ्यांना आणि त्याच्यामुळे मुलांसाठी सेपरेट भाजी बनवावीच लागती. तर वरण बनवते त्यांना परत सेपरेट हे वरण झाल्यानंतर. तर हे छान लालसर झाल्यानंतर आपण टाकला आहे काळा मसाला, हा घरी बनवलेला काळा मसाला आहे, तो पण छान मिक्स करायचा, परतून घ्यायचा. आणि त्यानंतर जी आपण ही डाळ स्मॅश करून ठेवली आहे ती डाळ टाकायची, पाणी टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि झाली आपली मुगाची आमटी रेडी. तर साधी सोपी सिंपल तुम्ही पण अशा प्रकारेच करत असताल, पण ठीक आहे मी तुम्हाला दाखवली मीच बनवतच होती. तर आणि ना काळ्या तिखटानं कलर खूप छान आला आहे, काळ्या तिखट मी व्हिडिओ शूट केला आहे, लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि नंतर तुम्ही पण एन्जॉय करा. तर मस्त आपले मुगाच्या डाळीची आमटी रेडी आहे, मीठ पण टाकलं आणि आता साईडला ठेवूया. आणि त्यानंतर आता मी पण सगळ्यांसोबत खेळत बसले, मस्ती केली. त्याच्यानंतर आता इथे आला आहे संजयचा नवीन मोबाईल. त्यांनी नवीन मोबाईल घेतला आहे सॅमसंग S10. तर खूप सुंदर मोबाईल आहे आणि त्याचंच अनबॉक्सिंग चालू आहे. तर दादा अनबॉक्सिंग करतायत, आम्ही सगळी ऑडियन्स बसलोत आणि मस्त मजा चालली आहे इथे. तर तुम्हाला मोबाईल पण दाखवते आणि रिव्ह्यू पण देते. सॅमसंग S10 हा आहे आय थिंक 72,000 पण तो आम्हाला भेटला आहे 45,000. तर मोबाईल खूप छान आहे. आणि ना हा घेतला होता ज्यावेळेस सेल चालू असतो ना 15 ऑगस्टच्या दरम्यान काहीतरी अमेझॉनवर, त्यावेळेस घेतला आहे. त्याच्यामुळे कदाचित हा आम्हाला जरा स्वस्त भेटला. आणि मोबाईल खूप छान आहे, आय नो खूप जुनं ब्रँड आहे, म्हणजे हे जे मॉडेल आहे ना हे खूप जुनं आहे, पण संजयला हाच आवडला सो मग त्यांनी तोच घेतला. जाऊ दे जाऊ दे काय नाही वाटून टाका.
आमच्या वाट्याला येत आहे नाही काय. मस्त आहे ना. आणि मागून कसा कलर आहे दादा? हा लॉन्च होऊन 2 वर्ष तरी झालेत, पण ना एवढा सुंदर मोबाईल आहे, अजिबात वेट नाही आहे. दिसायला खूप मोठा दिसत असेल, पण हातात घेतला ना तर अजिबात त्याला वेट नाही आहे. इतका छान आणि स्मूथ फोन आहे, मला तर खूप आवडला. आणि क्लॅरिटी पण ठीक ठाक आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की विचार करा. हे भेटणार आहे का तुमच्याकडनं मोबाईलचे? होय दादा, सगळ्यांचा मोबाईल झालं पार्टी कोण दिना, पण तुमचाच मोबाईल आला. कसलं सुंदर आहे ना कवर. कवर हा अजून काय काय पण तसंच करताय. अहो याच इतकं नाही वाटत ना. बॅक साईड त्याच्यावरच शिवते. शिवाळे आयडी वरनं त्या म्हणतात की त्यांच्या मुलाचं नाव शुभू आहे, तो 2.5 वर्षाचा आहे आणि त्याला माझा शिवाय खूप आवडतो. सो शिवाय कडनं त्याला हाय बोलायला सांग किंवा काहीतरी बोलायला सांग. आणि असं करू नये गोड गोड बाळानं. आणि शुभू शंभूला हाय कर. शंभू हाय बोल. शंभू तर शंभू काय करतोय? बरा आहेस का? ओके तर आता थँक्यू पिले आणि त्याला किस्सी दे, फ्लाइंग किस्सी दे. व्हेरी गुड. तर आय होप शंभू तुला शिवायने हाय केलेलं आवडलं असेल. तर शालिका पाटील बोलतायत माझं नाव घे. तर हॅलो शालिका. ते पण बोलतायत माझं नाव घ्या. तर हॅलो शोभा. मला नाव वाचून कळत नाही की तुमचं एज काय आहे किंवा तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहेत का मोठ्यात. तर सॉरी मी काय बोल, मी डायरेक्ट नावाने बोलते. जर तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असतील तर सॉरी. अमोल शिंदे आय डी वरनं त्या बोलतात त्यांच्या भावाचा बर्थडे 13 सप्टेंबरला, तर त्याचं नाव घ्या. तर त्याचं नाव आहे राहुल. तर हॅपी बर्थडे राहुल. 10 सप्टेंबरला मनीषा उनवणेचा बर्थडे झाला, तर हॅपी बर्थडे डिअर. मंदा घुसे पण बोलतात माझं नाव घ्या. तर हॅलो मंदाताई. मनाली सुरावकर तर ती बोलते माझं पण नाव घे. तर हॅलो मनाली. पूजा बाबरच्या मुलीचा बर्थडे आहे, तर ती 2 वर्षाची झाली आहे. आरोही नाव तिचं. तर तिचा बर्थडे 12 सप्टेंबरला आहे. तर हॅपी बर्थडे पिल्लू. तर अश्विनी जगतापीच्या मुलाचा श्रीराजचा बर्थडे आहे 14 सप्टेंबरला. तर हॅपी बर्थडे श्रीराज. तर तिचं म्हणणे शिवायकडनं त्याला विश कर. तर बघूया शिवाय करतो मोठ्यान म्हण हॅपी बर्थडे श्रीराज. हॅपी श्रीराज. आणि शिवायचा मूड नाही आहे त्याच्यामुळे त्यानं असं विश करतोय. तर हॅपी बर्थडे श्रीराज. तू बोल ना शुभूने. नाही बाबा शिवाय रुसलाय त्याच्यामुळे तसं करायला ना. का रुसलाय तू? तसं ना करू बेटा. शिवाय रुसला की असं खाली मान घालून बसत. ऋषू बाई ऋषू कपड्यात बसू. शुभू 25 सप्टेंबरला श्राद्धा जोशी यांचा पण बर्थडे. तर हॅपी बर्थडे. 10 सप्टेंबरला ऋतुजा फाळकेचा बर्थडे. तर हॅपी बर्थडे ऋतुजा. थोडीशी नाव होती ज्यांची नाव काही नाव घ्यायची होती काहींना बर्थडे विश करायचा होता. आणि शुभू चिडचिड करतो तर सगळ्यांना विश केलंय, सगळ्यांची नावं घेतलेत. होपसो सगळ्यांचं कम्प्लीट झाले असतील. जर कोणाचं राहिलं असेल तर त्यांनी कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी त्यांची पण नावं घेईल. तर आजच्यासाठी इतकंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय एव्हरीवन.